हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल। आणि आज आपण बघणार आहोत बेकरी स्टाईल बिस्किट्स, ते सुद्धा कमीत कमी साहित्यात। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात आधी मी इथे हे एक भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी अर्धा कप इतकी पिठी साखर घेत आहे। तुम्ही कुठलंही एक घरातलं भांडं सेट करून ठेवा आणि त्याने सगळी मापं घ्या, म्हणजे थोडंसं सोयीस्कर पडेल। आणि आता याच भांड्यामध्ये मी अर्धा कप इतकं तूप घेत आहे। इथे तुम्ही तुपाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता, पण तूप इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं म्हणून मी तूपच वापरते, बटरचा वापर नाही करत आहे। तर हे अर्धा कप इतकं तूप मी घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मी साखरेमध्ये मिक्स करून घेते। इथे मी तूप आणि साखर हे दोन्ही समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे, पण तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। हे तूप आणि साखर मी एकत्र करून घेते। आपलं तूप आणि साखर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि या हँड विस्करच्या मदतीने मी हे दोन्ही व्यवस्थित फेटून घेणार आहे। असं छान हलकं होईपर्यंत याला फेटायचं आहे। तर हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे, हे बघा याला इतकं छान क्रीम सारखं टेक्स्चर आलेलं आहे। तर आता आपल्याला आपल्या या मिश्रणामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे एक कप मैदा घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक टेबलस्पून इतका कॉर्नफ्लोअर वापरत आहे, हा आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात। त्याचबरोबर चिमूटभर मीठ वापरणार आहे आणि एक टीस्पून इतकं बेकिंग पावडर वापरत आहे मी। याला आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स हे व्यवस्थित एकत्र झालेले आहेत आणि आता मी याला या साखरेच्या मिश्रणामध्ये थोडं थोडं करून ॲड करून घेणार आहे। हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण एकत्र करायचं आहे। आपल्या पिठाचा एक पोर्शन इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता हे जे उरलेलं पीठ आहे ते सुद्धा मी यामध्ये ॲड करून घेते। हे संपूर्ण पीठ मी यामध्ये ॲड करणार आहे आणि याला सुद्धा आपल्याला एक घट्ट गोळा होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। पीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मी हा स्पॅचुला बाजूला ठेवते आणि हातानेच याचा एक गोळा तयार करून घेणार आहे। पिठाचा गोळा तयार करण्यासाठी आपल्याला थेंबभरही दुधाचा किंवा पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे, कारण आपण साखर आणि तूप हे पुरेशा प्रमाणामध्ये वापरल्यामुळे याचा आपोआप छान गोळा तयार होतो। तर हे पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि याचे मी दोन भाग करून घेणार आहे। तर हे दोन भाग मी असे करून घेतलेले आहेत आणि आपल्या या एका भागामध्ये मी एक टेबलस्पून कोको पावडर घालत आहे। कोको पावडर जर अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉफीसुद्धा वापरू शकता, फक्त कॉफीचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवावं लागेल। तर या कोको पावडरला सुद्धा मी या पिठामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेते। इथे आपली दोन्ही पिठं तयार झालेली आहेत। मी यांना थोडंसं बाजूला करते आणि मी इथे हे पोळपाट घेणार आहे। यावर हा पांढरा प्लेन पिठाचा गोळा घेणार आहे आणि याला आपल्याला असं हलक्या हाताने अगदी रोल करून घ्यायचा आहे। आपला जो कुकी डो असतो तो घट्ट पिठासारखा नसून सैलसर असतो, म्हणून याला हलक्या हाताने हाताळावं लागतं। तर याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते। याचप्रमाणे आपला चॉकलेट फ्लेवरवाला जो कुकी डो आहे त्याचे सुद्धा आपण याच पद्धतीत छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। त्यासाठी याला सुद्धा हलक्या हाताने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे कट करून घ्यायचे आहेत। इथे आपल्या दोन्ही पिठांचे पीसेस करून झालेले आहेत आणि मी असे तीन तीन भाग करून घेतलेले आहेत आणि या पद्धतीत याला असं अरेंज करून घेणार आहे मी। फुलाच्या डिझाईनमध्ये आपल्याला हे गोळे असे लावून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने त्याला आपल्याला एकमेकांना चिकटवून घ्यायचं आहे। हे सहा गोळे एकमेकांना चिकटलेले आहेत
आणि याला हलक्या हाताने आपण गोल आकार देऊयात। तर इथे आपल्या बिस्किटला हा मार्बल इफेक्ट आलेला आहे, अशाच पद्धतीत मी बाकीचे बिस्किट सुद्धा तयार करून घेते। आपल्या मार्बल बिस्किट्सला गोल आकार देऊन झालेला आहे आणि इथे मी काही चौकोनी बिस्किटं बनवणार आहे। तर त्यासाठी मी या पांढऱ्या प्लेन पिठाला असा आकार देऊन घेते। याचप्रमाणे या चॉकलेटच्या पिठाला सुद्धा आपल्याला असाच आकार देऊन घ्यायचा आहे। आणि आता या दोन्ही पिठांना मी सुरीने असं मधोमध कट करून घेणार आहे। या दोन्ही पिठांचा हा असा एक एक भाग आपण एक्सचेंज करून एकमेकांना चिटकवून घेणार आहोत या अशा पद्धतीमध्ये। हा भाग उचलून मी या दुसऱ्या पिठावर ठेवते आणि याला आपल्याला पुन्हा चिटकवून घ्यायचं आहे। हा असा एक शेप तयार झालेला आहे आणि सुरीच्या सहाय्याने आपण याचे तुकडे करून घेऊयात। अशा प्रकारे आपल्या मार्बल इफेक्टवाल्या बिस्किटांना चौकोनी शेप हा देऊन झालेला आहे आणि आता आपण या बिस्किटांना बेक करून घेऊयात। आपल्या बिस्किटांना बेक करण्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी हे मीठ घालून घेतेय। हे मीठ मी बऱ्याचदा वापरलेलं आहे म्हणून याचा असा ब्राऊन कलर झालेला आहे। तुम्ही आपल्या घरातलं कोणतंही मीठ वापरू शकता। आणि या मिठावरती मी ही अशी प्लेट ठेवते आणि या प्लेटवर आपल्याला ही अशी बिस्किटं ठेवून घ्यायची आहेत। या छोट्या प्लेटला मी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्यावर ही बिस्किटं ठेवलेली आहेत। तर आपण याच्यावर आता झाकण ठेवून घेऊयात आणि 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला ही बिस्किटं बेक करून घ्यायची आहेत। 20 मिनिटं झालेली आहेत, आपण आपल्या कढईचं झाकण जरा उघडून बघूयात। तर इथे छान आपली बिस्किटं ही बेक झालेली आहेत। मी ही प्लेट बाहेर काढते आणि बाकीचे बिस्किटं सुद्धा बेक करून घेते। तुम्ही सुद्धा याच पद्धतीत ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।